नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते दादासाहेब जाधवराव आषाढी एकादशीला 90 वर्षात पदार्पण करीत आहे। त्यांचा 90 वाढदिवस साजरा करत असताना या पुरंदरच्या जिल्ह्याच्या राजकारणाचं सिंहावलोकन केलं पाहिजे। 6 वेळा विधानसभेत गेले, मंत्रिपद भूषवलं, परंतु आजही जमिनीवर असणारा हा नेता राज्याचं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचं नेतृत्व करून एक चारित्र्यसंपन्न निस्पृह नेता, पुरोगामी विचाराचा नेता, सत्तेपासून सतत दूर राहणारा नेता, अशा प्रकारचं एक दूरगामी राजकारणावर परिणाम करणारा नेतृत्वाचा हा वाढदिवस आहे। त्यांचे एकेकाळचे सहकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सासवड नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजय शेठ चव्हाण, की सध्या जे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। संजयराव, तुम्ही दादांच्या अतिशय जवळ होता आणि त्यांचं राजकारण अतिशय जवळून पाहिलं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक पदं मिळवून दिली, राजकारणात आणलं। तालुक्यातील अनेक असे कार्यकर्ते की ज्यांना खायची विवंचना होती, व्यवसाय नव्हता, त्यांना निर्णय राजकीय पदं दिली, सरपंच केलं, पंचायत समिती सदस्य केलं, जिल्हा परिषद सदस्य केलं, अनेक पदं दिली त्यांना, सहकारात दिली पदं। तर हा सर्व अनुभव पाहता दादा 90 वाढदिवस साजरा करतात, तुमची काय भावना आहे? खरं सांगायला गेलं तर दादांच्या सारखी व्यक्ती ह्या शतकामध्ये तरी जन्माला येणार नाही, कारण कार्यकर्ता घडवण्याचं काम, कार्यकर्त्याची फॅक्टरी म्हणजे दादा जाधवराव। दादांनी असंख्य कार्यकर्ते घडवले आणि असंख्य कार्यकर्त्यांना पदं मिळवून दिली। नुसती पदं मिळवून न देता कित्येक कार्यकर्त्यांना त्यांच्या उद्योगवाढीस किंवा व्यवसायास अतिशय प्राधान्याने लक्ष घालून त्यांनी चांगल्या प्रकारे उद्योगपती सुद्धा इथे निर्माण केले, चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते इथे निर्माण केले। आज जे आपल्या तालुक्यात दिसतात सर्व पक्षामध्ये दादा जाधवराव यांचे कार्यकर्ते आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शिंदे गट असेल, ठाकरे गट असेल, हे चारही पक्ष दादा जाधवरावचे कार्यकर्ते चालवतात, हे मला सांगायला निश्चितच अभिमान वाटतो। कारण दादांनी जे घडवलेले कार्यकर्ते आहेत तेच आज खरे प्रामुख्याने सामोरे आपल्याला दिसतात। आज दादा 91 वर्षात पदार्पण करत आहेत, 90 वर्ष पूर्ण करून 91 वर्षात पदार्पण करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने आयुष्य जगले, निर्वेशनी, चारित्र्यसंपन्न, अतिशय कार्यकर्त्यांसाठी प्रामुख्याने वेळ देणारे व्यक्तिमत्व आज 90 वर्षे पार करू शकतं। आज आपण पाहिलं तर कालची गोष्ट सांगतो तुम्हाला, दादा स्वतः फेरफटका मारायला सासवडला आले होते। सासवडला यायचं कारण म्हणजे फक्त काम करतात ते, पण त्यांना सासवडशिवाय आणि कार्यकर्त्याशिवाय करमत नाही। काल ते सोमा शिंदे म्हणून नावी येतं, त्यांच्याकडे स्वतः आले होते, ड्रायव्हर गाडी घेऊन आले होते ते, आणि त्यांनी इथं आल्यानंतर त्यांची दाढी वगैरे केली आणि ते केल्यानंतर इथे हॉटेलमध्ये बसले, विनायक पवार यांच्या हॉटेलमध्ये बसले। त्या हॉटेलमध्ये बसल्यानंतर एक 50-50 कार्यकर्त्यांचा घोळका लगेच तयार झाला। ते कार्यकर्ते पाहून दादांना 91 वर्षात पदार्पण केले हे कुणालाच खरं वाटलं नाही, कारण दादा एवढे अगदी तन्मयतेने सगळ्यांशी चर्चा करत होते। त्यांच्या वयाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आज आपण महाराष्ट्रात बघतो किंवा देशात बघतो, 90व्या वर्षीसुद्धा सासूरमध्ये येऊन कार्यकर्त्यात रममान होणारा नेता म्हणजे दादा जाधवराव। दादांच्या बाबतीत सांगावं तेवढं थोडं आहे। माझ्या बाबतीत जर तुम्हाला माहिती सांगायची असली तर माझ्यासारखं एक छोटं कुटुंब आमच्या इथलं असणारं गावामध्ये असंख्य अडीअडचणीला तोंड देत राजकारण करत असताना मार्केट कमिटीमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा व्यापारी मतदारसंघातून उभा राहिलो, कारण व्यापार हा आमचा कुटुंबाचा व्यवसाय आणि त्या व्यापारी कुटुंबातून उभं राहिल्यानंतर मी 2 व्यापारी मतदारसंघातून निवडून आलो। पण दादांचं एक लक्ष झालं की आपल्याला कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी मला सोसायटी मतदारसंघातून उभं केलं आणि मी सोसायटी मतदारसंघातून उभा राहिलो। आणि सोसायटी मतदारसंघातून खरं पंचकृषीतून त्या सोसायटीतून उभं राहिलो आणि तिथून मी निवडून आलो। निवडून आल्यानंतर जेव्हा सभापतीपदाची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही सगळे शांत होतो, पण राष्ट्रवादीची आमची युती होती सर, आम्ही मिटिंग तिथं जाधववाडीला इथं घेतली, घेतल्यानंतर तिथं काही
नेते मंडळी आली होती राष्ट्रवादीची, तेव्हा ते म्हटले नाही दादा आम्हाला पद पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे, हे त्यांनी जरा वेगळ्या भाषेत बोलायला सुरुवात केली। ते गेल्यानंतर आम्ही जाधवडीला मी असेल श्यामराव महाजन असेल असे आम्ही असंख्य कार्यकर्ते तिथं होतो। तिथं दादांच्या ते लक्ष झालं की हे काहीतरी घोटाळा करणार आहेत। मग त्यांनी दादांनी काय केलं, दादा म्हणले आपल्याला चला निरेल जायचं, आमच्या काही ध्यानी मनी नाही किंवा काय नाही, मार्केट कमिटीची सभापतीची निवडणूक होती, आम्ही सगळेजण निरेल गेलो। निरेल गेल्यानंतर दादांनी आमचे बाबूशेठ शाह म्हणून व्यापारी मतदारसंघातले संचालक होते, या बाबूशेठ शाहच्या इथं आम्ही सगळेजण बसलो होतो, दगडे डॉक्टर होते, आमचे असंख्य कार्यकर्ते होते। तिथं बसल्यानंतर दादांनी मला सांगितलं जा तू फार्म भरून ये। मी म्हटलं दादा कसं, जा म्हणले तुला काय करायचं, तू फार्म भरून ये मार्केट कमिटीचा सभापती पदाचा। आम्ही अक्षरशः म्हणजे 4-5 जण आम्ही गेलो, फार्म भरला। फार्म भरल्यानंतर जसं माझा फार्म आला तसा जगन्नाथ बाप्पू शेवाळे आणि त्यांचे इथले स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लगेच परत आले, दादा कसं काय करताय, असं काय करताय, तुम्ही कशाला फार्म भरायला लावला। दादा म्हटले मला नाही माहिती, फार्म आम्ही भरला आहे। आणि दादांनी ते फार्म भरला, दादांनी ते शेवट पण फार्म ठेवला आणि मला त्यावेळेस सभापतीची संधी मिळाली। आमचे 8 संचालक होते, त्यांचे 9 होते, तरी मला सभापतीपदाची संधी मिळाली। हे फक्त कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं, कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं हे दादा दादराव यांच्याकडून शिकावं, हा माझा चांगला म्हणजे चांगला आयुष्यात संस्मरणीय ठरणारा अनुभव आहे। माझ्यासारखं एक कुटुंब इथं सासवड शहरामध्ये असणारं, मार्केट कमिटीचा सभापती होतो आहे, ही माझ्यासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे। विशेष करून सासवड नगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सासवड नगरपालिकेमध्ये मी काम करत असताना, सासवड शहरामध्ये काम करत असताना दादांनी असं आम्हाला सांगितलं की आपल्याला बी पॅनेल करायचं आहे। आणि पॅनेल केल्यानंतर माझी तिथं उमेदवारी त्यांनी जाहीर केली आणि मी 1997 साली 50 मतांनी नगरपालिकेमध्ये निवडून आलो। परत दुसऱ्या वेळेससुद्धा पॅनल केलं, त्यावेळेससुद्धा निवडून आलो, आटीतटीच्या लढतीत लढून आलो, विजयी झालो। हे सर्व काम केलं आणि सर्व मला प्रोत्साहन दिलं ते आमचे लोकनेते आणि पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या। आणि दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे विशेष सासवडसारखं मोठं शहर माझ्यासारख्या ताब्यात त्यांनी दिलं होतं की सर्व काम तू पाहायचं, सर्व काम कुणाची काय अडी अडचणी असतील ते सर्व पाहायचं। आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ह्या सर्व गोष्टी पार केल्या आणि चांगल्या प्रकारे दादा जाधवराव यांना सासवड शहरामधून चांगल्या प्रकारे लीड देऊन आम्ही लीड घेऊ शकलो, ही माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा जाधवराव ज्यावेळेस आटीतटीच्या लढतीत निवडणुकीला उभे राहिले होते, मला वाटते तिरंगी लढत झाली त्या टायमाला, सुदामराव इंगळेसुद्धा उभे होते, नंतर ह्याचे इतर बी लोक उभी होती, ह्या सर्व आटीतटीच्या लढतीमध्ये दादा त्यावेळेस निवडून आले। आणि निवडून आल्यानंतर दादांना मंत्रिपदाची संधी मिळाली। ती मंत्रिपदाची संधी मिळत असताना आम्ही महिनाभर मुंबईच्या मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये महिनाभर तिथं होतो आणि ती संधी निवडली त्यांना मिळाली असताना त्या क्षणाचे आम्ही निश्चितच साक्षीदार आहोत। आम्हाला त्याचा इतका आनंद झाला की सासवड शहरामधील दिवे घाटापासून ते सासवडपर्यंत अतिशय न भूतो न भविष्यती अशी मोठी मिरवणी निघाली आणि त्या सर्व क्षणाला आम्ही साक्षीदार आहोत, याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटतोय। दादांना शुभेच्छा द्यायच्या म्हणजे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देणं म्हणजे उचित होणार नाही, पण तरीसुद्धा एक मनापासून भावना आहेत की दादांनी 100वी पार करावी। कारण ज्या माणसांनी आपलं आयुष्य अख्ख्या पुरंदर तालुक्यासाठी गोरगरीब जनतेसाठी अतिशय खडतर परिस्थितीमधील कार्यकर्ते असतानासुद्धा एक चांगल्या प्रकारे त्यांनी उभं केलं आणि दादांची आजची परिस्थिती पाहिल्यानंतर 91-91 चांगली आहे, पण अजून चांगली त्यांची आरोग्यदायी परिस्थिती होवो आणि 100 वर्षे त्यांनी जगावं ही आमची सर्व कार्यकर्त्याची आणि माझ्या स्वतः वैयक्तिक कुटुंबियांची ही मनापासून भावना आहे। आणि 100वी पार करावी ही परमेश्वराला प्रार्थना व्यक्त करतो आणि त्यांचं इथून पुढचं आयुष्य, त्यांना तर आयुष्यात सर्व मिळालं आहे पण इथून पुढचं आयुष्य आरोग्यदायी आणि सुखकर जावो हीच परमेश्वराला प्रार्थना व्यक्त करतो। इथेच थांबतो।